नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाशी संबंधित असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि भाविकांना कळण्यात येते की श्री क्षेत्र पुणेवाडी या ठिकाणी काळ भरनाथ जयंतीच्या निमित्ताने गेल्या 47 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असतं. चालू वर्षी सप्ताहाचं हे 48वं वर्ष आहे आणि म्हणून चार तप पूर्ण होत असताना मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीनं सप्ताहाचं आयोजन करण्याचं निर्णय गावातील स्थानिक मंदिराच्या कमिटीने या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील अत्यंत मोठ्या प्रमाणावर गाजलेले आणि नावाजलेले कीर्तनकार आणि प्रवचनकार या ठिकाणी ज्ञानदानाची सेवा आपल्यासाठी करणार आहेत. दिनांक 20 नोव्हेंबरपासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे. माझी या निमित्तानं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच भावी भक्तांना एक विनंती आहे, आवाहन आहे की या गावामध्ये जे काही ज्ञानदानाचं पवित्र कार्य या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये होत असते या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घेण्यासाठी आणि ज्ञानदान सेवन करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं. कीर्तन आणि प्रवचन सेवा या दोन्हीचा आपण लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी श्री क्षेत्र पुणेवाडी नाथनगर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सालावतप्रमाणे कालभैरव जयंती उत्सव कालभैरवनाथ जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 48वं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाचा प्रारंभ कार्तिक वद्य प्रतिपदा वार दिनांक शनिवार 20/11/2021 रोजी आदरणीय गुरुवैद्य परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपराय सोपान काका महाराज आवटी पारणे तराळवाडी यांचं सुश्राव्याचं कीर्तन होईल. तदनंतर दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सालावतप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तीपराय नागेश महाराज कदम आळंदी देवाची यांचं कीर्तनरूपी सेवा होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रमातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प परमपूज्य आदरणीय गुरुवैर्य श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज बोले गाथा मंदिर अध्यक्ष देहूगाव यांचं कीर्तनरूपी वाक्पुष्प होईल. नियमितप्रमाणे कार्यक्रमातील चौथ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प मंगळवार दिनांक 23/11/2021 रोजी आदरणीय परमपूज्य गुरुवैर्य श्री हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे हाशेगावकर यांचं कीर्तनरूपी वाक्पुष्प होईल. त्याचप्रमाणे नामयज्ञातील नामसप्ताहातील आणि 5व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प बुधवार दिनांक 24/11/2021 रोजी आदरणीय महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान आणि युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपराय चैतन्य महाराज वाडेकर भांबोली चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांचं कीर्तनरूपी सेवा होईल. त्याचप्रमाणे पारणे तालुक्याचं वैभव आदरणीय गुरुवैर्य श्री हरिभक्तीपराय कृष्णमूर्ती डॉक्टर श्री हरिभक्तीपराय विकासनंदजी महाराज मिसाळ यांचं आपल्या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा होईल. त्याचप्रमाणे 7व्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प शुक्रवार दिनांक 26/11/2021 रोजी समाज प्रबोधनकार आदरणीय श्री हरिभक्तीपराय श्री ज्ञानेश्वर महाराज पठाडे कर्जत तालुका यांचं कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे कालभैरव जयंती निमित्ताने संपूर्ण दिवसाचा असणारे कार्यक्रम सकाळी होम हवन रुद्राभिषेक भैरवनाथाचा होईल. नंतर होम हवन होईल आणि होम हवन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता त्याचप्रमाणे गाथाभजनाची सांगता सायंकाळी 4 वाजताबरोबर सालवातप्रमाणे ग्राम प्रदक्षिणा म्हणून दिंडी सोहळा संपन्न होत असतो. त्या दिंडी सोहळ्यामधील तमाम आलेले भावी भक्तजण वारकरी मंडळी असतील ग्रामस्थ मंडळी असतील पूर्ण पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल मुंबई असेल सगळ्या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या मोठ्या उत्साहामध्ये तो दिंडी सोहळा संपन्न होत असतो. त्याही दिंडी सोहळ्याचा पूर्ण पारनेर तालुका नव्हे नगर जिल्ह्यातील सर्व तमाम परमार्थप्रेमी सज्जन भावी भक्तांनी त्याचाही आनंद लाभ घ्या. त्याचप्रमाणे कालभैरव जयंतीनिमित्ताने सायंकाळी ठीक रात्री 10 वाजता कालभैरव जयंतीच्या निमित्ताने भागवताचार्य श्री हरिभक्तीपराय जगन्नाथ महाराज पाटील मुंबई भिवंडी यांचं देवजन्माच्या कालभैरव जयंतीच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय श्री हरिभक्तीपराय
रविवार दिनांक 28/11/2021 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवारे श्री हरिभक्ती महाराज भागवताचार्य केशव दादा महाराज ओखळीकर या महाराजांचं काल्याचं कीर्तन होऊन ग्रामस्थांच्या वतीने बैरणा सेवा मंडळाच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याही महाप्रसादाचा सर्व भाविभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा अशी बैरणा सेवा मंडळाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या तमाम परमार्थप्रेमी सज्जन भाविभक्तांना आणि विनंती करण्यात येत आहे। चालू असणाऱ्या कालभैरव जयंतीच्या 48व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा तमाम सर्व वारकरी बांधवांना कळवण्यात येते की मोठ्या उत्साहामध्ये हा संपन्न कालभैरव जयंतीचा उत्सव संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी तमाम भावी भक्तांनी वारकरी मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, गायक असतील, मृदंगाचार्य असतील, सर्वांनी हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।